जालन्यामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलाय. शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडानंतर दुसऱ्या दिवशीची ही घटना आहे. जालना शहरापासून 5 किलोमीटर अंतर असलेल्या चौधरी नगर परिसरातील लक्ष्मण नगर जंगलातील नांदेड रोडवर एका जंगलामध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलाय. खून झाला की इतर काही यामध्ये पोलीस तपास करतात. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हत्याकांडानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यशवंतराव बागुल, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तपास करत आहेत. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व आयबीएस, बद्धकोष्ठता किंवा मूळ व्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली.